7,000 रुपये सरांनी जागेवरती कमी केलेले आहेत. एकदम रिच कलर मध्ये वेस्पा. 450 किलोमीटर गाडी चाललेली आहे. फक्त 450 किलोमीटर. यात सुद्धा तुम्ही कमीत कमी 15-20 हजार डाऊन पेमेंट करा, बाकीचं लोन करू शकता. 2022 ची गाडी आहे. मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव विशाल युदाटे. तुमच्यासाठी मी खास यूज ज्या बाईक आहेत आणि स्कूटर अशा गाड्या घेऊन आलेलो आहेत, त्या देखील एकदम कमी डाऊन पेमेंटमध्ये तुम्ही ह्या ज्या गाड्या आहेत त्या घेऊ शकता. आणि नक्कीच गाड्यांच्या ज्या कंडिशन पाहिलं तुम्ही तर त्या देखील एकदम नेक्स्ट लेवल कंडिशन असणार आहे. सो काळजी करू नका, भरपूर गाड्या आहेत, स्पोर्ट्स सेगमेंटच्या गाड्या आहेत. आनंद सर नेहमीप्रमाणे आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. यूज टू व्हीलर किंवा यूज स्कूटर घ्यायची असेल तर एकच पुण्यामध्ये ऑप्शन, टू व्हीलर जे पाहिजे मॉडेल, ज्या प्राईजमध्ये पाहिजे मॉडेल, ओके, सगळे मिळतील. आपले 6 शोरूम आहेत पूर्ण पुण्यामध्ये. ओके, तर वाकड आहे, खराडी आहे, रास्तापेठ, सोमवार पेठ, उंद्री आणि कोथरूडला पण आपला शोरूम आहे. ओके, बरं, यावेळेस पाहतोय मी एकदम स्पोर्ट्स म्हणजे डॉमिनर असेल, ड्यूक 200 असेल, म्हणजे आजचा स्पेशल कार्यक्रम म्हणजे आम्ही मोस्टली सगळे स्पोर्ट्स बाईक टाईपमध्येच ठेवले सगळे. ओके, पण दाखवायला आपल्याला ऍक्टिवा, ज्युपिटर पण आहेत. ओके, जे पाहिजे ते तुम्हाला मिळून जाईल. बरं, कमीत कमी डाऊन पेमेंट काय असणार आहे गाड्यांचं? 15-20 हजारच्या आसपास डाऊन पेमेंट येईल. ते सगळं डिपेंड करतं, तुमचं सिबिल स्कोर किती आहे, डॉक्युमेंटेशन कसं आहे. बरोबर, पण बऱ्यापैकी 15-20 हजारमध्ये डाऊन पेमेंटमध्ये मिळून जातं. बरं, चालते. आपलं जे पुण्यामध्ये शोरूम्स आहेत ते कुठे कुठे आहेत एकदा सांगून द्या. बरं, वाकडला, ओके, खराडी, रास्तापेठ, सोमवार पेठ, उंद्री आणि कोथरूडला. कोथरूडला, ओके, चालते. स्क्रीनवरती नंबर आहे, तुम्हाला काही डाऊट्स असतील तर त्या ठिकाणी तुम्ही नक्की कॉल करू शकता. बाकी करायची व्हिडिओला सुरुवात. चला चला. आनंद सर, आता तुम्ही स्टॉक तर एकदम चांगलाच भरलेलं आहे, त्यामुळे कुठल्या गाडीपासून सुरुवात करायची? इथून स्टार्ट करू, ॲक्टिवापासून. बरं, ही आपली पहिली ॲक्टिवा आहे, 2017 मॉडेल आहे, सिंगल ओनर आहे. ओके, नावावर करून आपल्याला 60 अपेक्षा आहे. 60 हजारची अपेक्षा आहे. आता समजा कोणाला लोनवर करायचं असेल तर 15-20 हजार डाऊन पेमेंट करायचं, बाकी गाडी लोनवर होऊन जाते. ओके सर, ही ज्युपिटर 2016 मॉडेल आहे, फर्स्ट ओनर आहे आणि आपल्याला 55 हजारची अपेक्षा आहे. ओके, याच्यावरती लोन किती होऊन जाईल? लोन एक 15 हजार डाऊन पेमेंट करा, बाकी 40 हजारचं लोन होऊन जाईल. तर आता ही MT15 आहे, खूप डिमांडमध्ये, लोकांना खूप अपेक्षा मार्केटमध्ये मिळत नाही आहे. ही 2020 नोव्हेंबरची आहे, सिंगल ओनर आहे. आम्हाला अपेक्षा आहे 1,40,000 रुपये. ओके, 1,40,000 रुपये, त्याच्यामध्ये मान सन्मान राहणारच. ड्यूक, दुसरी आहे ड्यूक 390. ओके, 2017 मॉडेल आहे, सेकंड ओनर आहे. आपल्या अपेक्षा 1.5 लाख रुपये. 1.5 लाख रुपये, याच्यावरती लोन किती होऊन जाईल? लोन एक 20-25 हजार डाऊन पेमेंट करा, बाकीचं तुम्हाला लोन होऊन जाईल. ओके सर, नेक्स्ट ड्यूक 200. नेक्स्ट आहे ड्यूक 200, ही आहे 2021 मॉडेल आहे आणि ही नावावर करून आपली 1,70,000 पडेल. ओके, 1,70,000 2021 मॉडेल. हा, त्यानंतर डॉमिनार. त्यानंतर आहे डॉमिनार, अगेन खूप वॉन्टेड गाडी आहे, सिंगल ओनर आहे, 1,35,000 अपेक्षित आहे. ओके, 1,35,000 रुपये, त्याच्यामध्ये मान सन्मान राहणारच. साहेब, तुमच्या नावानं कोणी येऊन इथं सांगावं की मराठी कार न्यूज तर्फे आलोय. ओके, आपण त्याचा मान सन्मान करूच. त्यानंतर ब्रँड न्यू रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 आहे. क्लासिक 350 आहे, 2022 मॉडेल आहे, फक्त 16,000 काही किलोमीटर चालली आहे, स्क्रॅचलेस आहे पूर्ण. ओके, आणि ही आपली अपेक्षा आहे 2,35,000. 2,35,000, 12,000 किलोमीटर चाललेली आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला फ्युल जे गेज आहे तो सुद्धा येऊन जातो डिजिटल. सो हे गाड्याचं जे ॲडव्हान्टेज आहे ते असणार आहे. त्यानंतर आपली MH15 नाशिक पासिंगमध्ये आहे, ही हॉर्नेट आहे. ओके, परत खूप डिमांडिंग गाडी, मार्केटमध्ये मिळत नाही सहसा. अपेक्षित असेल तर लगेच फोन करा, ही गाडी जास्त टिकत नाही आपल्याकडे. ओके, 2021 मॉडेल आहे, फर्स्ट ओनर आहे. आपल्याला अपेक्षा आहे 1,10,000 रुपये, 20-25 हजार डाऊन पेमेंट करा, बाकीचं लोन करून चालेल, गाडी घेऊन जाऊ. पुढची डॉमिनार 400. दुसरी आहे डॉमिनार 400 आहे, 2021 मॉडेल आहे. ओके, फर्स्ट ओनर आहे. आपली अपेक्षा 1,75,000. 1,75,000 रुपये, कंडिशन तुम्ही पाहू शकता. 220. नेक्स्ट आहे आपली पल्सर 220 ABS मध्ये आहे ही गाडी. ओके, 2020 मॉडेल आहे, सिंगल ओनर आहे, रफली 23,000 किलोमीटर चालले, स्क्रॅचलेस आहे. आपल्याला अपेक्षा 1,10,000 आहे. ही आहे जावा बॉबर, 2023 मॉडेल आहे, सिंगल ओनर आहे आणि खूप 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 कमी चाललेली आहे गाडी. बरोबर, मी काहीतरी 2,300-2,500 च्या आसपास गाडी चाललेली आहे. बरोबर, आणि सिंगल सीटर आहे.
ओके तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बाहेरून तुम्ही वाढवून घेऊ शकता. ही आपल्याला अपेक्षित आहे 2,25,000. 2,25,000 ओके. पुढची एक्सपल्स, ही आहे एक्सपल्स 2023 मॉडेल, सिंगल ओनर, आपल्याला अपेक्षित आहे 1.5 लाख रुपये. 1.5 लाख रुपये ओके. ही पण रफली 7,000 किलोमीटरच्या आसपास चालली आहे. ओके. टीव्हीएसची रॉनिन आहे, ही टीव्हीएसची रॉनिन, परत ज्यांना 220 कंपेअर करायचं आहे त्यासाठी गाडी चांगली आहे ही रॉनिन 2022 मॉडेल, सिंगल ओनर, आपल्याला अपेक्षित 1,80,000 आहे. 1,80,000. पुढची ड्यूक, ही आहे ड्यूक RC 200. ओके. स्क्रॅचलेस गाडी आहे आणि 2022 गाडी आहे ही, फर्स्ट ओनर, फक्त 2,500 किलोमीटर चालली आहे ही पण. ही आपल्याला अपेक्षित आहे 2,20,000. आता आपण स्टार्ट करूया थंडरबर्डपासून. थंडरबर्ड 3500X आहे ही गाडी, सिंगल ओनर आहे, 2017 जानेवारीची गाडी आहे, रफली 6,500 किलोमीटर चालली आहे गाडी, आपल्याला अपेक्षित 1,15,000 आहे. यातसुद्धा तुम्ही कमीत कमी 15-20,000 डाऊन पेमेंट करा, बाकीचं लोन करू शकता. पुढची जावा पिराक, ही जावा पिराक आहे, October 2020 मॉडेल आहे, सिंगल ओनर आहे आणि आपल्याला अपेक्षित आहेत 1,75,000. ओके. 1,75,000 रुपये. पुढची अपाची RTR, अपाची RTR 2023 एप्रिल, फक्त 450 किलोमीटर गाडी चाललेली आहे. फक्त 450 किलोमीटर, 450 किलोमीटर चालली आहे. आपल्याला अपेक्षित आहे 1.5 लाख रुपये. 1.5 लाख रुपये. आणि ही अपाची RTR आहे ना, RTR 200 आहे सर. 200 आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पुढची परत आहे थंडरबर्ड 500X 2018ची मॉडेल आहे, सिंगल ओनर आहे. ओके. आपल्याला 1,40,000 अपेक्षित आहे. 500 cc आहे सर. अच्छा, ही 500 cc मध्ये. ही आहे हस्क्वर्ना. ओके. ही आहे 2020 मॉडेल, फर्स्ट ओनर आहे. ही पण फक्त 600 किलोमीटर चालली आहे गाडी. अच्छा, फक्त 600 किलोमीटर चालली. फक्त 600 किलोमीटर चालली आहे. आपली अपेक्षित 1,75,000 आहे. ओके. 1,75,000 आणि किलोमीटर जर पाहिले तर 534 किलोमीटर्स गाडीचं ऑडोमीटरवरती आहे. सो पुढची आहे हंटर 350. ओके. 2023 एप्रिलची गाडी आहे आणि फक्त म्हणजे फक्त 4,500 किलोमीटर चालली आहे रफली. अच्छा, म्हणजे अजून 1 वर्ष पण नाही झालं. अजून 1 वर्ष पण नाही झालं गाडीला. आपल्याला अपेक्षित आहे 1,95,000. ओके. 1,95,000 आणि गाडीचे किलोमीटर जर पाहिले तर ते झालेले आहेत 4,669 किलोमीटर. बरं. सो लेस ड्रिव्हन गाडी आहे, नक्कीच या गाडीचा विचार करू शकते. याच्यावरती किती डाऊन पेमेंट येऊन जाईल? रफली 30,000 ते 40,000 डाऊन पेमेंट येईल, बाकीचं लोन करता येईल. ओके. पुढची होंडा एक्सब्लेड, होंडा एक्सब्लेड आहे 2020 मॉडेल आहे, सिंगल ओनर आहे. आपल्याला ही अपेक्षित आहे 90,000 रुपये. 90,000 रुपये. पुढची थंडरबर्ड, ही आहे थंडरबर्ड मॉडिफाईड केलेली. ही मॉडिफाईड थंडरबर्ड आहे सर, ओळखून येणार नाही की थंडरबर्ड आहे. ओके. ही आहे 2013 मॉडेल आहे, रफली 14,000 किलोमीटर चालली आहे गाडी. आपल्याला अपेक्षित आहे 2,00,000 रुपये. 2,00,000 रुपये आणि हे 2013 मॉडेल. 2013 मॉडेल. ओके. चालेल. ही R15 आहे, MH30 मध्ये मॉडेल आहे, 2023 ऑगस्ट मॉडेल आहे आणि फक्त म्हणजे फक्त 2,500 किलोमीटर गाडी चालली आहे. अच्छा, फक्त 2,500 किलोमीटर. फक्त 2,500 किलोमीटर चालली आहे. लेट्स सी, आपण चेक करूया. सो हा आहे ऑडोमीटर. ओके. 2,545 किलोमीटर चाललेली. ओके. आपल्याला अपेक्षित आहे 1,95,000. ओके. डाऊन पेमेंट 30,000 to 40,000 आसपास डाऊन पेमेंट येईल. ओके. चालेल. पुढची हिमालयन, पुढची आहे हिमालयन 2019 मॉडेल आहे, सिंगल ओनर आहे. गाडी खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे. आपल्याला अपेक्षित आहे 1,55,000. ओके. 1,55,000 मध्ये हिमालयन. ही पण तुम्ही रॉयल एनफील्डची पाहू शकता. त्यानंतर आहे ॲडव्हेंचर. ही आहे ॲडव्हेंचर KTMची 390 cc गाडी आहे. ओके. December 2020 मॉडेल आहे आणि फक्त 17,000 किलोमीटर गाडी चालली आहे. अच्छा, फक्त 17,000 किलोमीटर चालली. तर 17,000 किलोमीटर चालली. ओके. TFT डिस्प्ले पण आहे. अपेक्षित आपल्याला 3,00,000 रुपये आहे. 3,00,000 रुपये. पुढची मिटिओर 350. नेक्स्ट आहे मिटिओर आहे 350. ही आहे 2022 मॉडेल, सिंगल ओनर. अपेक्षित आपल्याला आहे 2,20,000. 2,00,000. ही फक्त 7,000 किलोमीटर चालली आहे. अच्छा, फक्त 7,000 किलोमीटर चाललेली. पुढची डॉमिनार 400. डॉमिनार 400 आहे, 2017 सप्टेंबरचं मॉडेल आहे ही. ओके. फर्स्ट ओनर आहे आणि आपल्याला अपेक्षित आहे 1,85,000. 1,85,000. पुढची क्लासिक 350. क्लासिक 350 सिग्नल, ही 2020 ऑक्टोबरची मॉडेल आहे, सिंगल ओनर आहे. रफली 22,000 किलोमीटर चालली आहे. आपल्याला अपेक्षित आहे 2,00,000 रुपये. 2,00,000 रुपये. पुढची इंटरसेप्टर. ही इंटरसेप्टर आहे 2019 मॉडेल आहे. ओके. रफली 11,000 किलोमीटर चालली आहे. आपल्याला अपेक्षित आहे 2,30,000. 2,30,000. याच्यावरती लोन होऊन जाईल? हा, होऊन जाईल ना सर. किती होऊन जाईल लोन? रफली आपण 50,000 to 60,000 डाऊन पेमेंट येईल, बाकीचं लोन होऊन जाईल. तर आता स्कूटर सेगमेंटमध्ये जर पाहिलं तर भरपूर गाड्या आहेत. ही इथे सुद्धा लाईन आहे, हीच देखील पूर्णपणे लाईन आहे. तिकडे जर पाहिलं तिकडे देखील स्कूटर सेगमेंटच्या गाड्या आहेत.
सो भरपूर स्टॉक आहे एकदम चांगल्या कंडिशन मध्ये। पहिली आहे ही आहे सुजुकी बगबेन सर, स्ट्रीट मॉडल आहे। ओके। आणि ही 2022 जुलैचा मॉडल आहे, 17,000 किलोमीटर चालली आहे। ओव्हरऑल गाडी खूप छान आहे, कुठे स्क्रॅच नाही, डेंट नाही, काय नाही। जनरली ही गाडी ह्यासाठी प्रेफर करतात की आराम सिटिंग, आणि ही जी बाकी गाड्यांपेक्षा एक 6 इंच सीट मोठी असते आणि पॉवरफुल गाडी। ओके, काय राहील बेस्ट प्राइस? ही आहे 95,000 सर। अच्छा, 95,000 मध्ये 17,000 किलोमीटर चालली आहे। ओके चालेल। याच्यावर दाखवते 16,757 किलोमीटर। पुढची ज्युपिटर, ही आपली ज्युपिटर आहे 2021 ऑक्टोबरची गाडी आहे। ओके। आणि आपल्याला अपेक्षित आहे 75,000। पुढची ज्युपिटर, ही ज्युपिटर आहे 2022 एप्रिलची आहे। ओके। फर्स्ट ओनरच आहे, आपल्याला अपेक्षित 85,000 आहे। ओके। पुढची ज्युपिटर, ही ज्युपिटर 2020 75,000 सिंगल ओनर। ओके, 75,000 मध्ये सिंगल। ओके, ऍक्सेस 125, ऍक्सेस 125 आहे, 2022 मॉडल आहे, फेब्रुवारी 2022 मॉडल आहे, अपेक्षित 85,000 आहे। आजकाल ह्या गाड्याला खूप म्हणजे अति डिमांड आहे। बरोबर, ही सुद्धा एक पॉवरफुल गाडी आहे। फसिनो, फसिनो म्हटलं सर 2022 मे ची गाडी आहे। ओके, सिंगल ओनर आहे आणि खूपच स्मूथ गाडी। आता ह्या गाडीचं नॉर्मली आम्ही ॲव्हरेज सांगत नाही, कारण बरेच लोकांना व्हेरिएशनमध्ये ॲव्हरेज येतो। ओके। काही लोकांना 50 पासून 72 किलोमीटरपर्यंतचा पण ॲव्हरेज आलेला लोकांना। ओके, त्यामुळे आम्ही ह्या गाडीचं स्पेसिफिक सांगत नाही। आमच्यातर्फे 35-40 ॲव्हरेज मिळेलच मिळेल। बेस्ट प्राईज, ही बेस्ट प्राईज पडेल तुम्हाला 2022 मॉडल आहे, ही 85,000 पडेल। 85,000 एकदम रिच कलरमध्ये वेस्पा। 2019 मॉडल आहे सर, ऑक्टोबर महिन्यातलं। ओके। रफली 13,000 किलोमीटर गाडी चालली आहे, कुठे डेंट नाही, एक मायनरचा डेंट आहे इथे। ओके, पण ते कळून जसं येत नाही लगेच। ही 75,000 पडेल सर। ओके, 75,000। पुढची ज्युपिटर, ही आहे ज्युपिटर 2019 मे ची आहे, सिंगल ओनर आहे, 40,000 किलोमीटर चालली आहे, 72,000 आपल्याला हिला क्लोज करायचं। ओके। डिओ, डिओ 2021 ची गाडी आहे, सिंगल ओनर आहे, आपल्याला अपेक्षित आहे 75,000। 75,000 रुपये। पुढची एप्रिलिया, ही आहे एप्रिलिया, ज्यांना ते हायब्रिडमध्ये पाहिजे, बाईक आणि स्कूटर्सच्या मधला मिक्स पाहिजे, त्यासाठी ही बेस्ट गाडी आहे। ओके। ही MH 46 गाडी आहे, सिंगल ओनर आहे, फक्त 10,000 किलोमीटर गाडी चालली आहे, आपली अपेक्षा 1,00,000 रुपये। 1,00,000 रुपये। ॲक्टिवा, ही आहे ॲक्टिवा 6G, 2020 मॉडल आहे, सिंगल ओनर आहे, आपल्याला अपेक्षा आहे 75,000। 75,000। पुढची ॲक्टिवा 120, ही आहे ॲक्टिवा 125 2019 मॉडल, सिंगल ओनर, अपेक्षित 70,000। 70,000। कधीचं मॉडल आहे? 2019। ही आहे ज्युपिटर 2019 मॉडल आहे, बर, सिंगल ओनर, आपल्याला अपेक्षित 72,000 आहे। 72,000। पुढची मेस्ट्रो एज, मेस्ट्रो एज आहे 2017 मॉडल आहे, सिंगल ओनर आहे, 60,000 आपल्याला अपेक्षित आहे। ओके चालेल। पुढची वेस्पा ब्लॅक, ही आहे वेस्पा LX मॉडल 2020 मॉडल आहे, फर्स्ट ओनर आहे आणि 7,000 किलोमीटर रफली चालली आहे, अपेक्षित आपल्याला 88,000। 88,000 रुपये। पुढची अपाचे, ही अपाची 200 आहे 2016 मॉडल, सिंगल ओनर, रफली 33,000 किलोमीटर चालली आहे, अपेक्षित आहे आपल्याला 75,000। 75,000। ओके, आणि याच्यावरती लोन किती होऊन जाईल? 21-25 डाऊन पेमेंट करा, बाकीचं लोन होईल। ओके, आणि किंमत किती असणार आहे? ही 75,000। 75,000। ओके। पुढची जावा, ही आहे जावा 42 2019 मॉडल आहे, सेकंड ओनर आहे, VIP नंबर आहे गाडीला। ओके। आणि ज्यांना VIP शौक आहे नंबरचा, त्यांना कन्सिडरेशनमध्ये घेता येईल त्यांना। ही गाडी आपल्याला नावावर करून 1,20,000 पडेल। ओके। पुढची, ही आहे पल्सर RS 200 2018 मॉडल आहे, सिंगल ओनर आहे, अपेक्षित 1,10,000। ओके, 1,10,000 रुपये। आनंद सर, तुम्ही भरपूर गाड्या दाखवल्या, आता बेस्ट प्राईजमध्ये काही गाड्या आहे का? आता आपण इथून स्टार्ट करूया आपण। ही आहे अपाची 200 आहे 2018 मॉडल, सेकंड ओनर। ओके। ही आपल्याला नावार करून 85,000 पडेल। 85,000 गाडीची कंडिशन तुम्ही पाहू शकता। त्यानंतर ती आहे ड्यूक, ड्यूक 125 CC। ओके। ज्यांना ड्यूकचं शौक आहे पण ॲव्हरेज परवडायला पाहिजे असेल तर ड्यूक 125 आहे, 2020 मॉडल आहे, 19,000 किलोमीटर चालली आहे, 1,35,000 अपेक्षित आहे। 1,35,000। पुढची अपाची RTR, परत अपारची RTR आहे 2019 मॉडल आहे, सिंगल ओनर, रफली 90,000 आपल्याला ही गाडी काढायची। किती? 90,000। 90,000 मध्ये। ओके। पुढची थंडरबर्ड, ही आहे थंडरबर्ड 350 आहे, ही 2011 मॉडल आहे, सेकंड ओनर आहे, अपेक्षित आपल्याला 75,000 आहे। 75,000। ओके। त्या गाडीवर लोन नाही होणार। ओके चाल। पुढची ॲक्सेस 125, ही आहे ॲक्सेस 125 2015 मॉडल आहे, सेकंड ओनर आहे, आपल्याला अपेक्षित 45,000 आहे। 45,000। आनंद सर,
आता ज्युपिटर आहे एकदम बेस्ट प्राईजमध्ये पाहिजे. ही ज्युपिटर 2019 क्लासिक मॉडेल आहे. फर्स्ट ओनर आहे. आपल्यानी अपेक्षित 72,000 आहे. 72,000 अजून त्याच्यामध्ये मानसन्मान किती होईल सर? सगळं आत्ता सांगितलं तर कसं होईल, पण तुम्ही सांगाल तर फायनल 65,000 पडेल. ओके 65,000. 7,000 रुपये सरांनी जागेवरती कमी केलेले आहेत. पुढची अवेंजर 200-220 स्ट्रीट आहे. ओके 2016 मॉडेल आहे. सेकंड ओनर आहे. ही आपल्याला अपेक्षित आहे 75,000. ओके पुढची अवेंजर? ही अवेंजर आहे 2017 मॉडेल आहे. रफली 40,000 किलोमीटर चालली गाडी. अपेक्षित 75,000. ओके पुढची अवेंजर? परत अवेंजर 220 स्ट्रीट आहे. ही 2017 गाडी आहे. सिंगल ओनर आहे. अपेक्षित 75,000. ओके ही आहे जिक्सर आहे. 2017 मॉडेल आहे. नेकेडवाली 20,000 किलोमीटर चालली. अपेक्षित 85,000. ओके 85,000 फक्त 20,000 किलोमीटर चालली. 20,000 किलोमीटर चालली. पुढची ही आहे हॉर्नेट. परत खूप डिमांडिंग मधली गाडी आहे ही. 2016 गाडी आहे. 21,000 किलोमीटर चालली. अपेक्षित 70,000. 70,000 ही गाडी तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पल्सर 200 NS. हा पल्सर 200 NS 2017 ऑक्टोबरची गाडी आहे. ओके सिंगल ओनर आहे. 30,000 किलोमीटर चालली आहे. आपल्याला अपेक्षित 90,000 आहे. 90,000 पुढची ही आहे यमा SZX. तुम्ही म्हणता ना बजेटेड, तुमच्या ह्या शोरूममध्ये बजेटेड दिसत नाही. बरोबर. ही एकुलती एक जी बजेटेडमध्ये मिळेल. 35,000 पडेल. ओके 2010 मॉडेल आहे. 2010 मॉडेल आहे. 35,000 ही गाडी. क्या बात आहे. पहिल्या स्टार्टरमध्ये गाडी स्टार्ट झाली. सो अशा टॉप कंडिशनच्या ज्या गाड्या आहेत तुम्हाला टू व्हीलर खराडी या ठिकाणी नक्कीच उपलब्ध आहे. आनंद सर इथे असतात. स्क्रीनवरती नंबर आहे आणि यांच्या 6 शाखा आहेत पूर्ण पुण्यामध्ये. सो नक्कीच तुम्ही विजिट करू शकता. बाकी आनंद सर 2 शब्द प्रेक्षकांसाठी. सर फॅसिलिटीज म्हणायला गेलं तर तुम्हाला जी कोणती गाडी पाहिजे ते सगळे मिळतील. आपल्यांना 6 शोरूममध्ये तुमच्या आवडती गाडी कुठून पण मिळेल. ज्या लोकेशनमध्ये तुम्ही राहता त्याच्या जवळपास तुमचं जो शोरूम असेल त्या शोरूममध्ये तुम्ही गाडीचं बुकिंग करून कुठलीही गाडी कुठल्याही शोरूममध्ये मागवू शकता. फायनान्स अवेलेबल आहे आपल्याकडे. गाड्याच्या कंडिशन चांगले असतात. तुम्हाला टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. फक्त एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, कृपया करून 11 ते 11 सकाळी 11 ते संध्याकाळी 8 पर्यंतच कॉल करावे. तिथून पुढे फोनवर ॲक्सेस मिळणार नाही. बरोबर. त्यामुळं आपलं हे टायमिंगमध्ये फोन करा. चालतं. आपलं एक वेबसाईट पण आहे twowheeler.com www.2wheelr.com. पहिलं इनिशियल इन्क्वायरी तुम्ही तिथं चेक करू शकता. आपल्या लोकेशन जवळपास काय ते चेक करा आणि त्या हिशोबाने त्या त्या लोकेशनला येऊन तुम्ही विजिट करा. तर मित्रांनो आज सकाळ स्टॉक आहे. सो तुम्ही नक्की विजिट करू शकता खराडी या ठिकाणी, किंवा कॉल देखील करू शकता. तुम्ही पुण्याच्या आसपासच्या एरियामध्ये असाल तर रास्तापीठ असेल, कोथरूड असेल, वाकड असेल या ठिकाणी सुद्धा यांची शोरूम नक्कीच आहे. सो विजिट करा. स्क्रीनवरती नंबर आहे. धन्यवाद.